नमस्कार मित्रांनो, मी क्षितिज गुरु तुमचे प्रतिभाचा चॅनलवर स्वागत करते आहे. जेव्हा आपण आठवीत येथे शिकत असतो तेव्हा आपल्याला प्रदूषणाविषयी शिकवला जात असे. आत्ताच्या अभ्यासक्रमात तर पाचवी आणि चौथीच्या मुलांना सुद्धा प्रदूषणाविषयी विषय अभ्यासक्रमात आहे. सांगायचे इतके की पर्यावरण हा किती महत्त्वाचा विषय आहे हे आपल्याला यावरून समजले तर आज आपण प्रदूषणाचा एक प्रकार पाहणार आहोत, तो म्हणजे मृदा प्रदूषण. आपण आज मृदा प्रदूषणात थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत, तर चला जाणून घेऊया मृदा प्रदूषण काय असते आणि ते प्रदूषण होऊ नये म्हणून काय काय करायला पाहिजे. मातीमध्ये होत असलेल्या प्रदूषणाला मृदा प्रदूषण म्हणतात. जसे की एखाद्या कारखान्यातील केमिकलयुक्त पाणी त्या कारखान्यातून बाहेर सोडले जाते तेही त्यावर कोणतीही प्रक्रिया न करता, यामुळे ते पाणी जमिनीमध्ये जाते. ती जमीन काही दिवसांनी नापीक बनते आणि त्या जमिनीवर कोणतीही गोष्ट उगवत नाही. मृदा प्रदूषण हे सोप्या भाषे शब्दात समजायचे झाले तर सुपीक जमीन आणि नापीक जमीन रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला मृदा प्रदूषण म्हणतात.